देशभरात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असून या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं आवश्यक आहे, मात्र ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना मास्क मिळणं कठीण, यामुळे शेलू बाजार येथील राजमुद्रा ग्रुपने पुढाकार घेतलाय. सिंधुदुर्ग आणि सेलू बाजार परिसरातील 10 महिला बचत गटांना कच्चा माल देऊन त्यांच्याकडून 5000 मास्क तयार करण्यात आले. मंगळूर पीळचे प्रांताधिकारी देशपांडे यांच्या हस्ते आदिवासी भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची किट आणि प्रत्येक कुटुंबाला एक मास्क असे देण्यात आले आहे. आता ग्रामीण भागातही संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या मास्क बरोबर गहू आणि तांदूळ दिल्यामुळे ग्रामीण भागात कोणीही उपाशी राहणार नाही, त्यामुळे आम्ही सर्व महिला समाधानी असल्याचं बचत गट महिलांनी व्यक्त केलंय. आज आमच्या तालुक्यातील सिंधुदुर्गना गोरे गाव आहे, या गावामध्ये दौऱ्याच्या निमित्ताने यायला मिळालं आणि इथे आल्यावर समजलं की शेलू बाजार इथला राजमुद्रा ग्रुप आहे, त्या ग्रुपकडून कापडा या लोकांना दिला. इथेल गावातील अंबिका नंतर गमाई माता जय गजानन स्वयं सहायता हे महिला बचत गट आहेत, या गटांना हा कपडा दिला आणि या कपड्याचं या लोकांनी साधारण 4500 मास्क इथे बनवले आणि लोकांमध्ये त्याचं वाटप केलं आहे. आजच्या या संकटाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जग आज या करोना बाधित झालेलं आहे, या स्थितीमध्ये या छोट्याशा गावामध्ये देखील आज या मास्कचं महत्त्व समजलेलं आहे आणि ते मास्क या महिलांनी बनवलं आणि या लोकांमध्ये वाटलं. याचा परिणाम असा होईल की आगामी काळात या लोकांना ही सवय पण लागेल आणि हा रोग किंवा यापेक्षा वेगळेही आणखीन कुठले विषाणू जर आले तर आमचं या मास्कच्या माध्यमातून त्या आमच्या या जनतेचं संरक्षण होईल. श्वासोश्वासामार्फत जे काही विषाणू आतमध्ये शरीरात जातात त्यापासून रोग होईल. त्या मास्कचा उपयोग अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी केला जाईल अशी मला आशा आहे. या स्वयंसेविका महिला गटांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. या कामाच्या निमित्त या राजमुद्रा ग्रुपने जे हातभार लावला आहे त्याचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी सतीश सावळे, वाशिम.